मालेगाव नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव हे हॉटस्पॉट बनले आहे। दिवसेंदिवस वाढणारी रुग्णांची संख्या ही संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी तसेच मालेगावकर जनतेसाठी चिंतेचा विषय बनत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात मालेगाव कोरोनामुक्त करण्याचा संकल्प तुम्हा आम्हाला घ्यावा लागणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज दिवसभरातील कोरोनाचा आढावा आपण घेणार आहोत। आज दिवसभरात संपूर्ण नाशिक जिल्ह्यात किती रुग्ण वाढले, त्याचबरोबर मालेगावात किती रुग्ण वाढले, त्याचबरोबर इतर तालुक्यात देखील रुग्णांची संख्या काय आहे, आज सविस्तर आढावा आपण आज घेणार आहोत। या संदर्भात अधिक माहितीसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू थेट कॉल लाईन वरून जोडले जात आहेत। बोला हरीश जी, आज दिवसभरातील आढावा काय सांगू शकता? नमस्कार। आजपर्यंत नाशिक जिल्ह्याचा काय अहवाल आहे, त्याचबरोबर मालेगावचा काय आहे, आता रात्री 9:30 वाजेपर्यंतची पूर्ण माहिती आम्ही आपल्याला देतोय। आजपर्यंत नाशिक जिल्ह्यातनं घशाचे नमुने जे तपासणीस पाठवले होते ते 5,512, त्यापैकी निगेटिव्ह आले होते 4,502, पॉझिटिव्ह आले आतापर्यंत 632। जिल्ह्याचे अहवाल प्रलंबित आहे 378। एकूण कोरोना रुग्ण झाले म्हणजे 632, त्यापैकी पूर्ण बरे झालेले रुग्ण झाले 46 आणि मृत्यू पावलेले 20 आणि सध्या उपचार घेत असलेले 566। आता या माहितीमध्ये जर आपण असून जर वेगळे वेगळे घेतले की कोण कुठे कसं काय उपचार करतोय, तर जिल्हा रुग्णालय नाशिक मध्ये 28 रुग्ण उपचार घेत आहेत। मनपा नाशिक अधिकृत रुग्णालय जे आहे त्याच्यात 113 लोक आहेत। मनपा मालेगाव अधिकृत रुग्णालय जे आहे त्याच्यात 380 रुग्ण। नाशिक ग्रामीणचे 43 रुग्ण। गृह विलगीकरण मध्ये 2 रुग्ण। अशा पद्धतीने हे 566 आहेत। आज दाखल झालेले रुग्ण जर बघितले तर जिल्हा रुग्णालयामध्ये 2 नाशिकमध्ये, मनपा नाशिक अधिकृत रुग्णालयामध्ये 2, मनपा मालेगाव अधिकृत रुग्णालयामध्ये 40, नाशिक ग्रामीण मध्ये 67, गृह विलगीकरण मध्ये 2। अशा पद्धतीने हे आहे। आता पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठे कुठे किती किती काय काय, जिल्ह्याची जी टोटल पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जी आहे ती 632 आहे। आतापर्यंत बरे झालेले जिल्ह्याचे 45 मी सांगितलं मगाशी तुम्हाला। टोटल जिल्ह्यातनं मृत्यूमुखी पावलेले 20, त्यात आता नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जर आपण बघितले तर 37 आहे। नाशिक ग्रामीणचे 62 लोक आहेत। आता नाशिक ग्रामीण मध्ये 62 म्हणजे कसे झाले तर याच्यात जे दाखवलंय बघा, नाशिक आत चांदवड 4, सिन्नर 5, दिंडोरी 1, निपाड 5, देवळा काही नाही अजून, नांदगाव 2, येवला 25, त्र्यंबक नाही, सुरगाणा 0, पेठ 0, कळवण 0, सटाण्याला 1, इगतपुरीला 0, मालेगाव रुरल 11 बाकीचे तालुक्यातले। आणि मालेगाव महानगरपालिकेचे आतापर्यंत मालेगाव अंतर्गत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जाऊन पोहोचली आहे आता 514। आणि मालेगाव व्यतिरिक्त आउट ऑफ डिस्ट्रिक्टचे जे आहेत, मालेगाव म्हणतो आउट ऑफ जिल्ह्या व्यतिरिक्त जे आपल्या जिल्ह्यात काही कामानिमित्ताने आलेले, ड्युटी निमित्त आलेले आणि ते जसं ते SRPF वगैरे आपण जे म्हटलो, तर तसे 19 रुग्ण आहेत। अशा पद्धतीचा हा संपूर्ण अहवाल मी तुम्हाला आतापर्यंतचा हा दिलेला आहे। आम्ही प्रबंधभूमीतर्फे परत अजून काय अहवाल येतील ते देऊ। अनेक दर्शकांची मागणी झाली की सकाळचे 49 पर्यंत आलेले रुग्णांचे पत्ते द्या म्हणून, पण कारण काही समजत नाहीये की पत्ते अजूनपर्यंत यांना का दाखवता येत नाहीये, काय असं विशेष कारण आहे ते लक्षात येत नाही। आम्ही वारंवार ते पत्ते मिळवण्याचा प्रयत्न करतोय पण ते अद्यापपर्यंत मिळत नाहीये। मालेगाव मालेगाव म्हणून आहे समोर पण पत्ते मिळत नाहीये। पत्ते न मिळण्यापाठीमागचं वेगळं नेमकं काय कारण आहे, काही विशिष्ट व्यक्ती त्यात आहेत का, हे नक्कीच बघितलं पाहिजे। आणि म्हणून काय चाललंय काय काही कारण समजत नाही, हे समजल्यावर आम्ही तुम्हाला ती पण माहिती देऊ, काय पत्ते आले का ते पण देऊ। दर्शक वारंवार विचारतायत परंतु पत्ते आमच्याकडे अजूनपर्यंत व्यवस्थेच्या यांच्यामुळे काही असेल त्यांच्याकडे कामाचा लोड वगैरे किंवा अजून काही कारण असेल ते मिळाले नाही मिळाले कर देऊ। मी हरीश मारू, प्रबंधभूमी नाशिक न्यूज। धन्यवाद। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।